पुणे बंगलोर महामार्गावर मागील अनेक वर्षापासून रस्त्यावर खड्डे पडले असतानाही रस्त्याची डागडुजी केली जात नाही, तर 60 किलोमीटर अंतरावर स्थानिक वाहन चालकांना टोलमुक्ती असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही। या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आज आनेवाडी टोल नाक्यावर आंदोलन करून टोल प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। जोपर्यंत सातारकरांना टोलमुक्ती दिली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला। शिवाय टोल प्रशासनाने सातारकरांना तात्काळ टोलमुक्ती करावी आणि खेड शिवापूर येथील टोल नाका बंद करावा अशी आग्रही मागणी या आंदोलकांनी केली। आगामी काळात टोल प्रशासनाने या मागण्या गांभीर्याने घेतल्या नाही तर जन आंदोलन उभे करू असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला।